छानपैकी. लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 53rd प्रॉब्लेम वेअर दे हैव आस्क्ड टू व्हेरीफाय द रोल्स थ्योरम. बरोबर, अतिशय सिंपल असा प्रॉब्लेम आहे. कसा सॉल्व करायचा बघूया. काय केले आपल्याला, एफ ऑफ एक्स दिलाय 2x - x2 आणि एक्स ची व्हॅल्यू 0 to 1 या रेंज मध्ये बिलॉंग करते. बरोबर, काय करणार आहे, कन्सिडर एफ ऑफ एक्स काय आपला 2x - x2 इन अ क्लोज इंटरवल 0, 1. सो लेट्स कॅल्क्युलेट एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजेच किती रे, एफ ऑफ 0. सो एफ ऑफ 0 किती रे आपल्याला चेक करा, एक्सच्या ठिकाणी मी 0 टाकणार, म्हणजे किती ते 2 × 0 - 0² म्हणजे ऑब्व्हियसली हे किती आलं एफ ऑफ 0 0. इथेपर्यंत सगळ्याचा आन्सर आले का? ओके. नाउ लेट्स कॅल्क्युलेट एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे किती रे, एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे काय बघा, 2 × 1 - 1² 2 × 2 = 2 2 - 1 = 1 म्हणजे माझा एफ ऑफ 1 किती आला रे, 1 आला. इक्वेशन नंबर 2. आता मी काय करणार, लेट्स कन्सिडर एफ ऑफ एक्स किती येतो, 2x - x2. सो लेट्स डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय, 2 विल रिमेन एज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे आपला 2x. बरोबर आहे का इथपर्यंत? म्हणजे अल्टिमेटली जर यालाच मी लिहायचं म्हणजे हे किती आलं, 2 - 2x इथपर्यंत आले. आता मला एफ डॅश ऑफ सी कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे काय, तो किती येईल, 2 - 2c. जिथं एक्स आहे त्या एक्सला मी सी ने रिप्लेस केलं. बरोबर, आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, एलएमबीटी चा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी चा आंसर किती आला आपला, 2 - 2c इज इक्वल टू एफ ऑफ बी. किती कॅल्क्युलेट केला रे आपण, बघा बरं, एफ ऑफ बी म्हणजे आपला किती आहे 1 मायनस एफ ऑफ ए किती आहे 0 अपॉन अपॉन काय ते बी मायनस ए, म्हणजे किती आलं हे 1 - 0. बरोबर, इथं मायनस 1 तर येतच नाही कुठं, करेक्ट. सो अल्टिमेटली व्हॉट वी आर गेटिंग इज 2 - 2c इज इक्वल टू 1 - 0 / 1 - 0, म्हणजे अल्टिमेटली 1/1 म्हणजे किती येतो 1. करा क्रॉस मल्टिप्लाय, 1 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आलं, 2 - 2c इज इक्वल टू 1. बरोबर आहे का रे? आता चेक करा, ही नेगेटिव्ह टर्म त्या साईडला गेली म्हणजे पॉझिटिव्ह झाली, ही पॉझिटिव्ह टर्म या साईडला आली म्हणजे नेगेटिव्ह झाली. सो इथे किती आलं, 2 - 1. बरोबर आहे का रे? आणि हे त्या साईडला गेलं म्हणजे किती आलं रे, 2c. म्हणजे आपल्याला काय मिळालं रे, थोडक्यात काय मिळालं, देअरफोर 2c इज इक्वल टू 1. सो सी ची व्हॅल्यू किती आलेली माझी, 1/2, करेक्ट. अँड सी इज बिलॉंगिंग इन द क्लोज इंटरवल, कुठल्या इंटरवल मध्ये रे, 0, 1. 0, 1 च्या मध्ये आहे का तो, आहे. दॅट्स वाय एलएमबीटी इज व्हेरीफाईड. अतिशय साधा, सोपा आणि लिंबू टिंबू प्रॉब्लेम होता, ज्याच्यामध्ये पण तुम्ही चूक केली असं म्हणायचं मला. ओके, डन.